आणि गेले जवळपास 10-15 केसेस अशा मृत्यूच्या झालेल्या आहेत. आणि ती घटना घडल्यानंतर तातडीने त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो. शासनाच्या बाजूने फॉरेस्टच्या बाजूने काही प्रश्न घेऊन मी खरं तर खासदार साहेबांना भेटायला आलो होतो. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सुप्रियाताईंची त्या ठिकाणी भेट झाली आणि त्यांच्याही कानावर मी हा बिबट्याच्या घटनेचा जो काही प्रसंग आहे तो त्यांना मी दाख सांगितला. माझा यायचा आणि मुलाखतीचा योगायोग असा असू शकतो. खरं तर मी इच्छुक उमेदवार आहेच आहे जुन्नर तालुक्यातून विधानसभा लढायची. पवार साहेबांना भेटायला आलो, मुलाखतीला आलो होतो, ती भेटायला नेमकं काय? मी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना भेटण्यासाठी आलो होतो. खरं तर आमच्या जुन्नर तालुक्यात आज सकाळीच एक दुर्दैवी घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये सुजाता रवींद्र डेरे म्हणून एक महिला पिंपळवंडी गावामध्ये सकाळी पहाटेच बिबट्याने त्या ठिकाणी हल्ला केला आणि दुर्दैवाप्रमाणे त्या महिलेचा मृत्यू झाला. गेले महिना 2 महिन्यापासून बिबट्याच्या प्रमाणाचा हल्ल्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि गेले जवळपास 10-15 केसेस अशा मृत्यूच्या झालेल्या आहे. आणि ती घटना घडल्यानंतर तातडीने त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आणि त्या घटनेच्या काही शासनाच्या बाजूने फॉरेस्टच्या बाजूने काही प्रश्न घेऊन मी खरं तर खासदार साहेबांना भेटायला आलो होतो. 3 वाजताचं त्यांचं फ्लाईंग होतं, त्यांना बाहेर दौऱ्यासाठी जायचं होतं, त्यामुळे मी तातडीने याच ठिकाणी आलो. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सुप्रियाताईंची त्या ठिकाणी भेट झाली आणि त्यांच्याही कानावर मी हा बिबट्याच्या घटनेचा जो काही प्रसंग आहे तो त्यांना मी दाख सांगितला आणि त्याच्यावरती उपाययोजनेसाठी खासदारांच्या माध्यमातून त्यांनी काही अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी फोन केले आणि तो प्रश्न जो काही गंभीर आहे आमच्या जुन्नर तालुक्यातला खरं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये आज आम्हाला शेतकऱ्यांना त्या संकटाला सामोरं जायला लागतंय. त्या अनुषंगाने खासदार साहेबांनी सुद्धा देशाचे वनमंत्री यांना लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या शासनाच्या माध्यमातून काय काय उपाययोजना करता येतील त्या दृष्टीने वाटचाल करण्याचा प्रयत्न आणि त्याच्या माध्यमातून चर्चा आमची त्या ठिकाणी झाली. तुमची भेट ठीक आहे, तुम्ही सांगितलं कारण जेन्युइन होतो, नो डाऊट, म्हणजे संवेदना आहेतच, पण आज मुलाखती होत्या राष्ट्रवादीच्या, तुम्ही काँग्रेसकडनं तीव्र इच्छुक आहेत, साहेबांनी सांगितलं की तुम्ही पक्षाचं तिकीट देतो, नेमकं काय त्याबाबत काय चर्चा झाली? नाही नाही, मी मुलाखती होत्या खर तर माझा यायचा आणि मुलाखतीचा योगायोग असा असू शकतो. हो खर तर मी इच्छुक उमेदवार आहेच आहे जुन्नर तालुक्यातून विधानसभा लढायची, पण नक्कीच महाविकास आघाडी म्हणून जो उमेदवार देतील तो मान्य असेल. तुम्ही मुलाखत दिली नाही का? नाही, मुलाखत नाही दिली. तुमची अशी तयारी आहे का तयारी हाती घेण्याची? माझी तयारी महाविकास आघाडीमधून आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी किंवा काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी अध्यक्ष किंवा नेते मंडळी जो निर्णय घेतील तो मान्य असेल. सर्वसंमतीने जर असं ठरलं की तुम्हाला, म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपला उमेदवार तिकडे घ्या त्या पक्षावर दिला नाही, तर अशी तिथे शक्यता आहे का? शक्यता झाली तर नक्कीच आनंद होईल. बरं, 2 दिवसांनी तुमचा प्रवेश असा ऐकतो मी? नाही, अजून तर काही असे संकेत काही मला नाही आहे, प्रवेशाचे पण नाही आहे आणि जागा सुटण्याचे पण नाही आहे किंवा काँग्रेस पक्षांच्या नेत्यांचे पण काही मला अजून तसे आदेश नाही आहेत. एक्झॅक्टली, म्हणून जर जागा जर राष्ट्रवादीकडे, म्हणजे तुमच्या महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे जागा असेल आणि तुम्ही इच्छुक आहात, तर तुम्ही शरदचंद्र पवार पक्षाकडून लढण्यास तयार? महाविकास आघाडीने जर निर्णय जर घेतला तर मी निवडणूक कुठूनही कुठल्याही पक्षावरती कुठल्याही चिन्हावर लढायची माझी तयारी आहे. आमदार परत यायला तयार आहेत साहेबांकडे? ते मला माहित नाही.